मंत्री शंभुराज देसाई ने संजय राउत और शरद पवार इन दोनों दिग्गज नेताओं की तीखी आलोचना करते हुए कहा है कि सांसद संजय राउत की वजह से शिवसेना का विभाजन हुआ, इसलिए मैं उन्हें महत्व नहीं देता। लेकिन शरद पवार जो कहते हैं वो भी कभी सच नहीं होता। राज्य में बगावत के बाद शंभुराज देसाई ने शिवसेना से अलग होकर शिंदे समूह में शामिल होने का फैसला किया था। कुणाला किती महत्व द्यायचं? ज्या संजय राऊतांमुळे शिवसेनेवर ही वेळ आली, ज्या संजय राऊतांमुळे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले 40 आमदार बाहेर पडले, त्यांना किती महत्व द्यायचं? आम्ही महत्व देत नाही त्याला। पवार साहेब बोलतात तसं कधी होत नाही, यापूर्वीचा अनुभव आहे। पवार साहेब म्हणले 25 वर्ष महाविकास आघाडी टिकल, 2.5 वर्षातच गेली। आता पवार साहेब सांगतायत मध्यावधी लागणार नाही। संजय राऊत म्हणजे बोलते आरोप झाले की 50 कोटी रुपये तुम्हाला देण्यात आलेले आहे प्रत्येक आमदाराला, याबद्दल काय सांगणार? कोणी पुरावा आहे? चर्चा तर तीच होती। चर्चेला उत्तर आम्ही देऊ शकत नाही। एक पैसा घेतल्याचा पुरावा द्यावा, राजकारण सोडून घरी बसवा। आता उद्धव ठाकरे तुमचे नेते आहेत किंवा नाही? आम्ही शिवसेनेत आहोत। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना पुढे घेऊन आम्ही चाललेलो आहोत। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसेना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत। शिंदे साहेबांना जे डावलण्याचा प्रकार झाला आमच्यासारख्या सदस्यांना आमदारांना, तर ह्या आतल्या गोष्टी सांगणं योग्य नाही। पण विधान परिषदेच्या मतदानाला पक्ष कार्यालयातनं मतदानापर्यंत चौथ्या मजल्यावर जाईपर्यंत एक एक विधान परिषदेचा आमदार बरोबर जोडीला गेला, म्हणजे ज्यांनी 25-25, 30-30 वर्ष पक्षामध्ये काम केलं त्यांना पक्ष कार्यालयातनं प्रायोरिटी क्रमांक दिल्यानंतर तिथून मतदान केंद्रावर जाईपर्यंत सुद्धा विधान परिषदेतलं एक आमदार विधानसभेच्या आमदाराच्या बरोबर, एवढा गैरविश्वास जर स्वतःच्या पक्षातल्या आमदारांवर दाखवला गेला असेल हे सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आमच्या। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।